गुड मॉर्निंग चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी स्टैंडर्ड 4 सेकेंड लेसन एशोप्स फेबल्स एंड इट्स समरी। लेट्स सी, फेबल्स आर शॉर्ट स्टोरीज दैट हैव अ मॉरल और मैसेज फॉर अस, समथिंग टू लर्न एंड कीप इन माइंड एज वी ग्रो अप। मोस्ट ऑफ द फेबल्स हैव एनिमल कैरेक्टर्स हु थिंक एंड एक्ट जस्ट लाइक ह्यूमन बीइंग्स। मीन्स इट इज फेबल, इट इज शॉर्ट स्टोरी। म्हणजे काय, ह्या एक दंतकथा आहेत। फेबल म्हणजे दंतकथा, म्हणजेच काय तर शॉर्ट स्टोरी, छोट्या कथा, ज्या विच गिव्ज अस सम मेसेज, ज्या आपल्याला काहीतरी संदेश देतात किंवा मेसेज देतात। इन दीज स्टोरीज मेनली देअर आर ॲनिमल कॅरेक्टर्स हू ॲक्ट जस्ट लाईक ह्युमन। या स्टोरींमध्ये जे कॅरेक्टर असतात ते मेनली ॲनिमल्स असतात, जे माणसांचं काम करतात। सेकंड पॅरा, इट इज बिलीव दॅट मेनी ऑफ द फेबल्स वेअर फर्स्ट टोल्ड बाय अ वाईज पर्सन कॉल्ड एशोप। एशोप लिव्ड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो इन अ कंट्री कॉल्ड ग्रीस। ही स्टोरीज बिकेम सो पॉप्युलर दॅट पीपल पास देम ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन। मेनी प्रोवर्ब्स अँड सेईंग्स दॅट वी यूज टुडे आर बेस्ड ऑन दीज फेबल्स। Here are two well-known fables. Means many of these stories were told by Aesop. या ज्या दंतकथा आहेत यातल्या जास्तीत जास्त दंतकथा या एशोपनी सांगितले आहेत। एशोप मीन्स ही वॉज अ वाईज पर्सन, हा एक विद्वान व्यक्ती आहे, होता। एशोप लिव्ड 100 इयर्स अगो इन अ ग्रीस, आणि तो 100 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये राहत होता। ही स्टोरी वेअर व्हेरी पॉप्युलर, आणि त्याच्या या ज्या कथा आहेत, दंतकथा, ह्या खूप प्रसिद्ध होत्या। नाउ वी आर गोइंग टू लर्न वन फेमस स्टोरी ऑफ एशो। नेम ऑफ दिस स्टोरी, द स्टॅग ॲट द पूल। लेट्स स्टार्ट फर्स्ट स्टांजा ऑफ दिस story. One day a beautiful stag came to a pool of clear water. As he bent down to drink, he saw his own reflection in the water. He was delighted with what he saw. Instead of drinking water, he kept looking at his own reflection. The stag at the pool. या स्टोरी मध्ये आता काय सांगितले, स्टॅग म्हणजे काळवीट। वन डे अ ब्युटिफुल स्टॅग केम टू अ पूल। एक दिवस काय होतं, हे जे सुंदर काळवीट आहे ते कुठं येतं, तर पूलजवळ येतं। अँड वी ऑल आर नोईंग स्टॅग हॅज कर्विंग अँटलर्स। आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्टॅगला काय असतात, कर्विंग अँटलर्स। अँटलर्स म्हणजे काय असतात, शिंगे असतात। ही सॉ हिज ओन रिफ्लेक्शन इन वॉटर वेन ही केम टू ड्रिंक वॉटर। आणि ज्यावेळी तो पाणी पिण्यासाठी जातो, त्यावेळी तो काय पाहतो, स्वतःचंच रिफ्लेक्शन पाहतो। रिफ्लेक्शन म्हणजे काय, स्वतःचंच प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहतो। आणि ही बिकम व्हेरी हॅपी बाय सीईंग हिज ओन रिफ्लेक्शन। आणि ते स्वतःचंच रिफ्लेक्शन पाहून तो काय होतो, खूप आनंदी होतो। सेकंड पॅरामध्ये काय बोलतो आहे, हाऊ हँडसम आय लुक, ही सेड टू हिमसेल्फ। हाऊ ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलर्स, हाऊ दे ॲडेड टू माय ब्युटी, हाऊ ग्रेसफुल दे लुक। मीन्स ही फेल्ट दॅट ही वॉज व्हेरी हँडसम, माय अँटलर आर सो ब्युटिफुल, आय एम सो ग्रेसफुल। तो काय म्हणतो आहे, मी खूप हँडसम दिसतो आहे, माझ्या अँटलर्स हे खूप सुंदर आहेत, आणि मी खूप ग्रेसफुल म्हणजे खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आहे। ओके, देन ही मूव्ह नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन द पूल। ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड, लुक ॲट माय लेग्स, उफ दे आर सो अग्ली, ऑल स्पिंडली विथ स्मॉल फीट। How I wish the nature had given me legs worthy of my stately antlers.
But when he saw his legs, that time he felt very sorry. He felt his legs was so ugly. Why nature gave me such legs? आता इथे तो काय म्हणतो आहे, ज्यावेळी तो त्याचं लक्ष पायाकडे जातं त्यावेळी तो काय म्हणतो, दुःखी होतो आणि म्हणतो माझे पाय खूप घाणेरडे आहेत आणि मला नेचरने असे पाय का बरे दिले असतील असा तो दुःखाने विचार करतो. As he was brooding in this way, the stag heard an arrow going swish across the pool. असा दुःखी विचार करत असतानाच तो स्विश म्हणजे बाणाचा आवाज ऐकतो, पूलकडे येणाऱ्या बाणाचा आवाज ऐकतो. ओके.